माझे नवराखी सागर घोडके सोमवार पेठ चांगले दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बाप्पाचे आगमन आमच्या घरी झालेले आहे. हे या वर्षीचे बाप्पा आणि हे मागील वर्षीचे बाप्पा. वर्षभर बाप्पा आमच्या इथे विराजमान असतात. ह्या वर्षी मी रामाची माहिती संग्रहित करून ती दाखविण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे. रामाचा नेमका इतिहास काय आहे हे या कात्रणात तुम्हाला बघायला मिळेल. रामाच्या पदस्पर्शाने पावन झालेले नाशिक शहर ला नेमके काय महत्व आहे हे येथे बघायला मिळेल. त्याचप्रमाणे आता झालेल्या नवनिर्मित राम मंदिराची माहिती येथे दाखविलेली आहे. नवनिर्मित राम मंदिराला लागणारा निधी हा कुठून उपलब्ध होणार आहे याची माहिती सविस्तरपणे येथे बघायला मिळते व त्याचा आराखडा नेमका कसा असणार आहे हे येथे बघायला मिळते आहे. जगातील तिसऱ्या क्रमांकाचे मंदिर नेमके कसे असणार आहे आणि ते कसे दिसणार आहे हेही या ठिकाणी बघायला मिळेल. त्याचप्रमाणे अयोध्येला अयोध्या हे नाव का पडले याची सविस्तर माहिती या कात्रणात आपल्याला बघायला मिळते आहे. आत्ताच झालेले राम मंदिराचे भूमिपूजनाचा गौरव सोहळा नेमका कसा झाला याची माहिती येथे आहे. त्याचप्रमाणे रामाच्या पदस्पर्शाने कुठली ठिकाणी पावन झाली आहे हे येथे कळते आहे. तसेच सीतेचे एकटे मंदिर हे श्रीलंकेत आहे याचा इतिहास नेमका काय आहे हे या कात्रणात आपल्याला बघायला मिळते आहे. तसेच नाशिक जिल्ह्यात असणारे टाकेत या ठिकाणाचे महत्व नेमके काय आहे हे या कात्रणात बघायला मिळते आहे. त्याचप्रमाणे आज बाप्पासाठी मी उकडीचे मोदक केले होते. त्या उकडीचे मोदकाच्या पिठापासून मी हे बाप्पा साकारले आहे. गुलाबाचे फूल, विड्याची पानं, सुपारी तसेच फळं आणि ही निरांजन लावली आहे. त्या निरांजनातील वात देखील ही त्या पिठापासून तयार केलेली आहे. त्याचप्रमाणे बाप्पासाठी साकारलेला ही मैरब जी आहे ती घरातील सामानापासून तयार केलेली आहे. धन्यवाद.